सर्व देवी भक्तांचे हार्दिक स्वागत महिषासुरमर्दिनी स्तोत्रातील श्लोक क्रमांक पाच आज आपण पाहू ऐशत खंड विखंडितुंडित शुंड गजाधिपते निज भुद दंड निपातित चंड विपाटित मुंड बटाधिपते रिपू विदारण चंड पराक्रम शौंड मृगाधिपते जय जय हे महिषासुर मरदि रम्यक परदि आता पहिलं चरण पहा आई शतखंड विखंडित रुंड वितुंडित शुंड गजाधिपत एकेका शब्दाचा अर्थ पाहू शतखंड म्हणजे शंभर तुकडे करणे विखंडित म्हणजे तोडणे रुंड म्हणजे धड वितुंडित म्हणजे कापलेले शुंड म्हणजे हत्तीची सोंड आणि गजाधिपते म्हणजे हे गजेश्वर याचा अर्थ असा की हे देवी तो शत्रुपक्षातील जे हत्ती आहे त्या शंभर हत्तींची सोंड तो खसाखस कापलीस आणि त्यांना त्यांचं धड आणि त्यांचं मस्तक हे वेगवेगळं केलंस तर अशा हे गजेश्वरी तुझा जय जयकार असो निज भुज दंड निपातीत चंड विपाटित मुंड भटाधिपती निज म्हणजे स्वतःची भुज म्हणजे हात अष्टभुजा नारायणी आपण म्हणतो दंड म्हणजे त्रिशूल निपातितं म्हणजे फेकून मारणे चंड एका असुराचं नाव आहे तुम्हाला माहिती असेलच विपाटितं म्हणजे तुकडे तुकडे करणे मुंड हे पण एका अशु असुराचं नाव आहे चंड मुंड हे दोन असूर भागवत पुराणामध्ये किंवा देवी भागवत पुराणामध्ये आहेत त्याचप्रमाणे पुढच्या शब्दाचा अर्थ आहे भटाधिपते म्हणजे काय तर रणशूर जे योद्धा असतात त्यांच्यावर जिचं प्रभुत्व आहे अशी देवी मग आता ह्या चरणाचा अर्थ असा की हे देवी तू आपल्या हातांमध्ये त्रिशूल धारण करू करून चंड आणि मुंड अशा अशुरांचा नायनाट केलास त्यांचा संहार केलास आणि अतिशय युद्ध कौशल्य असलेल्या तुझ्यामध्ये योद्धांवर प्रभुत्व गाजवण्याची शक्ती आहे रिपू गज गंड विदारण चंड पराक्रम शौंड मृगाधिपती रिपू म्हणजे शत्रू गज म्हणजे हत्ती गंड म्हणजे हत्तीचं गंडस्थ विदारण म्हणजे चीर करणे चंड म्हणजे अतिशय क्रूरतेने पराक्रम शौंड म्हणजे अतिशय निपुणता शौर्य मृगाधिपते या सिंहाची स्वामीनी आपल्याला माहिती आहे देवीचं वाहन सिंह आहे म्हणजेच देवी ही सिंहाची स्वामिनी ह्या चरणाचा अर्थ असा की शत्रुपक्षातील जे अनेक हत्ती आहेत त्या हत्तींच्या गंडस्थळावर अत्यंत पराक्रमाने आणि शौर्याने तू प्रहार केलास आणि शत्रुसैन्यातील हत्ती चिरून काढलेस त्यांना हत्तींचासुद्धा संहार केलास तर हे सिंहांची स्वामिनी तुझा जय जयकार असो जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैल असो हे महिषासुरमर्दिनी अतिशय सुंदर जटाधारी हे पार्वती हे आदिमाया तुझा जय जयकार असो अंबा माता की जय नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद